गरिबाला संधी आली, गरिबाची लाट आली. ते गोरगरिबाचे लीडर आहेत, त्यांनी समजून घ्यावं एवढंच मी त्यांना सांगतो. कारण आम्ही त्यांना विरोध केलेला नाही, कधी करणार नाहीत. मराठा समाजात त्यांचा मानणारा वर्ग आहे. त्यांनी हे लक्षात ठेवावं की गोरगरीब त्यांना मानतात. मराठा हा ओबीसी आरक्षणात पहिल्यापासून आणि मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. ओबीसीतून मी आरक्षण घेणार आहे आणि मराठ्यांना मिळून देणार आहे. फक्त त्यांनी गोरिबाच्या बाजूने उभं राहावं ही प्रत्येकाला अपेक्षा. वंचित आणि गरिबांच्या बाजूने त्यांनी उभं राहावं. दादा, नारायण राणे यांनी असं म्हटलं की मी मराठवाड्यात जाणार आहे, बघू जरंगी काय करतो ते. देवेंद्र एकटं नाही तर आम्ही सर्व आहोत असं नारायण राणे म्हणाले. देवेंद्राचं आणि त्यांचं काय संबंध? आणि आम्ही त्यांना आदरानं दादा म्हणतो. आम्ही त्यांना आणखीनं तोंड टाकून बोललेलो नाही. आणि मी निलेश साहेबाला विशेष करून सांगतो, समजून सांगा सगळ्यांना, मी त्यांना बोललेलो नाही आहे. मी बोलायला लागलो तर मी मागं सरकणार नाही मग. हो, कारण मी म्हणलो का त्यांना मराठवाड्यात येऊ नका? मी म्हणलो का कोणत्या नेत्याला माझा मराठा समाज म्हणला का येऊ नका? काय करतो ते बघू, म्हणजे का धमक्या द्यायला लागले का तुम्ही मला? मला उगाच काय माझ्या नादाला लागू नका. मी सरळ सांगतो, माझ्या नादाला लागू नका. तुम्ही तिकडं कोणाच्या नादाला लागा, माझ्या नादाला लागून तुमचा पचका करून घेऊ नका तुम्ही. म्हणजे क्लिअर सांगतो आहे मी. निलेश साहेबाला विशेष करून पुन्हा सांगतो की तुम्ही त्यांना समजून सांगा की मी त्यांना बोललेलो नाही, बोलत नाही. तुम्ही विनाकारण मला डोचू नका त्या देवेंद्र फडणवीससाठी. देवेंद्र फडणवीसनी हे ठरलेलं का आता दादाला अंगावर घालायचं आमच्या मराठ्याच्या? मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का? मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का? आणि तुम्ही मला आव्हान द्यायला लागले. मी मराठवाड्यात जातो, काय करतो ते बघतो. मी म्हणलो की तुम्ही येऊ नका, मग बघतो तुमच्याकडे आल्यावर. मी जर धमकी दिली ना, कुठंच नाही फिरता येणार, कुठंच. मराठवाड्याचं तर सोडूनच द्या, कुठंच. इतकं खालच्या दर्जाचे विचार मी नाही करत. दादा मोठे नाही आहेत, त्यांनी किती तोलून मापून बोलायला पाहिजे, किती तोलून मापून शब्द काढले पाहिजेत. आपण एक दिवस समाजाचं काम केलेलं आहे त्यांनी 16% आरक्षणासाठी, याचंही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. का ते देवेंद्र फडणवीस ऐकून काय येवी? देवेंद्र फडणवीस एकटा नाही. आणि त्याच्या काय 1500 लोक आले तर ते काय करणार आहेत? आमचं काय करणार आहे ते? देवेंद्र फडणवीस या धमक्या द्यायला लावल्या का आता? देवेंद्र फडणवीस एकटा नाही, आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या. तुम्ही काय सोबत आहेत सगळे? काय करणार आहेत तुम्ही? मराठे एकदा नादाला लागले ना, तुम्ही काहीच करू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणला उगं निटराय, नको मराठे, मराठ्याच्या अंगावर घालू निटरा, निटराय येडवून करू नको लई. तुला वाटत असेल ही मराठ्यांची फौज गोळा केल्यावर काय होईल? सुपडा साफ होईल, सुपडा साफ राज्यात. हे असे जर मराठे अंगावर घातले ना, तुम्हाला आणखीन सांगतो फडणवीस साहेब, एक सीट नाही येऊन द्यायची तुमची, एक बी राज्यात. तुम्ही लय भानावर येऊन काम करा थोडं, लय मस्तीचं सत्याचा गैरवापर नका करू फडणवीस साहेब. तुम्ही मराठे मराठ्याच्या अंगावर घालू नका. त्यांना म्हणलोच नाही तर मी महाराष्ट्र येऊन बळच कशामुळं मला धमक्या देता तुम्ही? बळच मराठ्याच्या नादी लागू नका. दयांडी डांगच्याक डांगच्याक देऊ इतकं झोपलं होतं का आता बोलायला? हे देवेंद्र फडणवीसला काय करावं काही कळा. देवेंद्र फडणवीस संपितो महाराष्ट्राला सगळा पक्ष. हे नवीन दोन चेहरे तयार केले वाटतं, त्या दोन मावश्या मागं सरकारल्यात वाटतं पाहिले. आता हे नवीन आणलेत वाटतं पिल्ले. आता बघू बघू देवेंद्र फडणवीसला जितकं करायचं तितकं करू द्या. पण मला एक लक्षात आलं, हे पुरे संपले आता यांच्या लक्षात आलं आहे म्हणून हे काय कुंकडं बरळायला लागले. ते आता यांना 100% लक्षात आलं ह्या पोरांनी गेमच केला आपला, सत्ताधाऱ्याचा बिन विरोधकाचा बी यांच्या लक्षात आलं, त्यामुळे ते बाव चोळून गेलेत. त्यांना काहीच सुचत नाही काय करावं ते. त्यामुळे मी ठरवलं आता यांना किंमतच नाही जी चिल्लर चाळीत करायला ते लोक एवढे मोठाले असून हे चिल्लर भाषा यांना उद्यापासून उत्तरच नाही द्यायचं. आता त्यांनी तिकडून किती मीडियात बोलले तरी इकडून उत्तरच नाही द्यायचं त्यांना. कवरं भोकून द्यायचं त्यांना. आता ते काय बधीर झाले, ते सुन पडलेत असे नसते का? ताक पेल्यावर कसं होतं माणूस दुपारा नांगर आणल्यावर ताक पितेत बघा, तसेच झोपत येत. मग त्यांना ऊन उतरलेलं माहीत होत नाही, लिंबाखाली झोपून जायचं झालं त्यांना मिळत लागा. त्यांना 100% वाटाले आता आपण सत्तेच्या बाहेर गेलोत, मराठ्यां कार्यक्रमच केला आपला. आणि तुम्ही असं वागलात ना फडणवीस साहेब, या खांदा अर्ध यायचं ते बी येणार नाहीत मग. हां हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।